नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण माझी कन्या भाग्यश्री या योजनेविषयी माहिती पाहणार आहोत. त्यापूर्वी जर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, महाराष्ट्र शासन विविध योजनांपैकी एक माझी कन्या भाग्यश्री योजना असे नामकरण करून सुधारित नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तुम्हाला या योजनेचा अर्ज देखील मिळेल. तुम्हाला जर अर्ज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येईल, तेथून तुम्ही डाउनलोड करायचा आहे आणि त्यांनी अर्जावरील तपशीलातील माहिती वाचा आणि अर्ज त्यानुसार भरू शकता. आणि या योजनेस एक मुलगी असल्यास तुम्हाला 50,000 रुपये आणि 2 मुले असल्यास तुम्हाला प्रत्येकी 50,000 रुपये मिळतील. या योजनेतील मुख्य उद्देश म्हणजे मुलीचे आरोग्य सुधारणे, त्यांचा उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे, मुलीच्या जन्माबाबत समाजात सकारात्मक विचार येणे, बालविवाह थांबवणे आणि मुलींचा जन्मदर वाढवणे हे त्यांचे मुख्य या योजनेविषयी मुख्य उद्दिष्टे आहे. तर या योजनेची कोणती पात्रता आहे आपण ते पाहूया. तर ही योजना 1 ऑगस्ट 2017 समाजातील सर्व घटकांसाठी लागू म्हणजे सर्व लोकांसाठी लागू करण्यात आली होती. त्यांचे वार्षिक उत्पन्न 7.5 लाखपर्यंत आहे. तर या योजनेची किती फायदे आहेत पाहूया. योजनेचे फायदे सांगायचे झाले तर मुलींवर पालकांचे शस्त्रक्रिया केल्यानंतर बँकेत मुदत ठेव म्हणून मुलींच्या नावावर प्रत्येकी 50,000 रुपये गुंतवले जातात. दोन्ही मुली झाल्यानंतर पालकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या मुलींच्या नावे प्रत्येकी 25,000 रुपये रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवली जाते. योजनेच्या अटी व शर्ती आपण या पाहूयात. योजनेचा लाभ घेण्यापूर्वी आई वडिलांनी केलेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पुरावा सादर करणे आवश्यक आहे. तर 1 ऑगस्ट 2017 आणि त्यानंतर जन्मलेल्या मुलींना माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेचा लाभ घेता येईल. जर पहिला मुलगा असेल आणि दुसरी मुलगी असेल किंवा पहिली मुलगी आणि दुसरा मुलगा असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही. दुसऱ्या प्रसूती दरम्यान जुळी मुले जन्माला आल्यास त्या मुली या योजनेचे पात्र असतील. प्रत्येक लाभार्थी मुलींसाठी बँकेत स्वतंत्र खाते उघडले जाईल आणि मुलींच्या नावे बँकेत रक्कम जमा केली जाईल. नंतर बँकांनी जारी केलेल्या मूळ गुंतवणूक प्रमाणपत्राची प्रत लाभार्थ्याला दिली. त्यांचा छायापत्र सरकारी कार्यालयात परत पाठविला जाणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि जर तुमच्या फायद्याचा हा जर व्हिडिओ वाटला तर तुम्ही या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.